मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे वेक्टर टॉपिक दहा व्हिडिओ झालेत आपले तुम्ही ते बघितलेत का सांगा चॅनल वर नवीन असाल तर पहिला हे व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या अगोदरचे व्हिडिओ अपलोड केलेत ना ते पहिल्यांदा बघा तर आपण थेरम सगळे घेतलेले आहेत वेक्टर्स काय फक्त आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेटिव्ह इंटिग्रेशन घेतलंय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे हायएस्ट वेटेज टॉपिक आहेत ना दहा मार्क हा तर बारा मार्क आलाय याचे व्हिडिओ सगळे युट्यूबवर आपल्या चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळतील मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब तर पहिल्यांदा करा बर का बर तुम्ही नवीन असाल तर मला एक सांगा याच्या अगोदर जो मी एक व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही बघितला का तर मी तुम्हाला थोडक्यात तुमचा थोडासा वेळ घेऊन सांगतोय बघा की आपलं सह्याद्री टिटोर हे ऍप्लिकेशन आहे माझा नंबर इथं देऊन ठेवलाय काय असेल तर नक्की विचारा त्या ऍप्लिकेशनवर आपला ड्रॉपर टू टॉपर ही एक बॅच होती जिने ड्रॉप घेतलाय त्या मुलांसाठी जी मुलं बारावीत आहेत रेग्युलर स्टुडंट आहेत त्यासाठी क्रॅश कोर्स ट्वेंटी ट्वेंटी फाय हा कोर्स होता ओके तीन हजारचे कोर्स ते कोर्सेस आहेत किंमत त्याची कमीच आहे पण काही मुलांना फक्त फिजिक्स पाहिजे होता मग त्यांच्यासाठी मी फिजिक्सचा कोर्स लॉन्च केलेला आहे सेपरेटली फक्त नऊशे रुपये तशी बाराशे त्याची किंमत आहे पण या नवरात्रीत दसऱ्यापर्यंत ती ऑफर मी दिलेली आहे केमिस्ट्री सुद्धा फक्त नऊशे रुपये नाही तर पुन्हा बाराशे रुपये त्याची कोर्सची किंमत होईल आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री एकत्र पाहिजे असेल तर फक्त पंधराशे रुपयाला आहे बरं याच्यात आम्ही काय करतोय टेस्ट घेतोय डीपीपी सॉल्व्हिंग होतोय एमसीब्यूची प्रॅक्टिस होते बॅकलॉग ना टेस्ट मुळे बॅकलॉग तो कव्हर होतोय त्या मध्ये मी सगळे एक्सप्लेन केलंय तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बर मग आज मी एकच न्यूमेरिकल घेतला इथं सुद्धा बरं कारण मला यात तुम्हाला डिस्कस करायचं की नक्की होतोय कुठं प्रॉब्लेम बघा एक प्रॉब्लेम दिला इथं फाइंड द रेशो इन विच पी डिवाइड ए बी अँड सी डी वेअर ए बी सी आणि डी सगळे पॉइंट दिलेत अँड ऑल्सो फाइंड इट्स कोऑर्डिनेट्स म्हणजे त्या पॉइंटचे मला कोऑर्डिनेट सुद्धा काढायचे आहेत बर बाय सेक्शन फॉर्म्युला म्हणता येत ते आणि डायरेक्टली हे जे लिहिलंय ना मग हेच बऱ्याच मुलांना समजत नाही बर इक्वेटिंग झेड कोऑर्डिनेट म्हटलंय मग झेडलाच काय इक्वेट केलं हे बऱ्याच मुलांना कळत नाही म्हणजे काय होतं की मला सेल्फ स्टडी करायचंय प्रॉब्लेम मी बघतोय तिथंच गोंधळ होतोय मग मी तुम्हाला काय करतोय की हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतोय व्यवस्थित लक्ष द्या ऍक्च्युली ना पी हा एकच पॉइंट आहे तो दोघांना डिवाइड करतोय मग पहिल्यांदा डायग्राम तुमच्या लक्षात आली का बघा की ए बी ला पी कुठल्या तरी एका रेशोमध्ये डिवाइड करत असेल मग तुमचा पॉईंट पी पण तोच पॉईंट ला पण डिवाइड करतोय त्यामुळं तो त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा ओके मग ए बी साठी रेशो मी एम एस टू वन मांडला ओके आणि सी डी साठी मी एन एस टू वन वापरतोय ठीक आहे आता मी लिहितोय बाय कुठला फॉर्म्युला रे सेक्शन फॉर्म्युला हे कि नाही मग मी तुम्हाला सांगतो बाय सेक्शन फॉर्म्युला त्यांनी पण बाय सेक्शन फॉर्म्युलाच लिहिलेलं लक्षात घ्या ओके पण मी तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला दाखवतोय कसा वापरायचा नीट लक्ष द्या बघा इथं मला बी चे कोऑर्डिनेट किती आहेत सांगा झिरो फायव्ह आणि टू ओके ए चे कोऑर्डिनेट कोण कोड़ आहेत सांगा टू मायनस थ्री आणि फोर मग करायचं काय बघा नीट लक्ष द्या रेशो तुमचा जो असतो की नाही इथं जो लिहिले ना रेशोचा पॉइंट त्यानं इकडं मल्टिप्लाय करायचं एम इंटू झिरो काय येणार आहे झिरो ओके इथे लक्षात इकडच्या रेशो मी इकडं मल्टिप्लाय करा वन इंटू टू काय येणार आहे सांगा टू आणि डिवाइडेड बाय तो जो रेशो आहे त्याची ऍडिशन मग हे झालं एक्स कोऑर्डिनेट आता साठी सेम इकडच्या रेशो मी इकडच्या वायला मल्टिप्लाय करा म्हणजे फायू एम तिकड आलं का यानं इकडं मल्टिप्लाय करायचं या तिकडं या वन न इकडं मल्टिप्लाय करा मायनस थ्री आणि डिवायडेड बाय दोघांची ऍडिशन ओके okay. आता झेड ह्या एम न ह्या टू ला मल्टिप्लाय करा टू एम ओके okay. okay. वन इन टू फोर प्लस फोर आणि डिवाइड बाय एम प्लस एम ओके okay. हे okay. झालं कोणाचं सांगा बघू ए बी साठी सिमिलरली पीची व्हॅल्यू आपण पुन्हा काढूया पीची व्हॅल्यू आपण पुन्हा काढूया कसं याच्यासाठी चला मग आता डी चे कोऑर्डिनेट कोण आहे सांगा बघू की टू मायनस वन थ्री सी साठी कोण आहेत सांगा बघू मायनस वन फायू थ्री व्यवस्थित तिथंच लॅबर लक्षात घ्या आता मला सांगा तुम्हाला सेक्शन फॉर्म्युलात जमलाय की नाही एन तिकडं मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे एन इंटू टू म्हणजे मला टू एन मिळणार आहे वन वन इंटू मायनस इकडून इकडं म्हणजे मला मायनस वन आणि डिवाइड बाय एन प्लस वन हा झाला एक्स कोऑर्डिनेट वाय कॉर्डिनेट करायचे आहेत एन इंटू मायनस वन मायनस एन वन इंटू फायू फाईव्ह डिवायड बाय एन प्लस वन आहेच तर झेड कोऑर्डिनेट बघा एन इंटू थ्री थ्री एन वन इंटू थ्री थ्री आणि लक्षात घ्या डिवाइड बाय एन प्लस वन तर इथं तुम्हाला ट्रिक कळाली का बघा ह्याच्या तुम्ही पीचे कॉर्डिनेट जरा परत लिहितो बरं का असं लिहितो चॉईस एन मायनस वन अपॉन एन प्लस वन मायनस एन प्लस फाईव्ह अपॉन एन प्लस वन आणि इथं फक्त थ्री लिहितोय मी तर काय लिहिलंय थ्री हा का तुम्ही काढलं तर एन प्लस प्लस पण काय होतील कॅन्सल होईल हे लक्षात घ्या आता मी पुढचा तुम्हाला होमवर्क देणार आहे सांगा हे जे एक्स वाय झेड को ऑर्डिनेट कुणाचे आहेत पॉईंट पीचे हे पण एक्स वाय झेड कोऑर्डिनेट कुणाचे आहेत पॉइंट पीचे याचा अर्थ एक्स कॉर्डिनेट हा आणि हा इक्वल असणार हे आणि हे इक्वल आणि हे आणि हे इक्वल असणार आहे म्हणून तर झेड इक्वेट करा कारण इथं कॉन्स्टंट आहे

जेव्हा तुम्ही एक्स कॉर्डिनेट इक्वल करायला जाणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला लिहितो टू अपॉन एम प्लस वन बरं का टू अपॉन एम प्लस वन हा एक्स कॉर्डिनेट आहे ओके टू अपॉन एम प्लस वन आणि इकडचा एक्स कॉर्डनेट कोण आहे ट्वाइस एन मायनस वन अपॉन एन प्लस वन ट्वाइस एन मायनस वन अपॉन एन प्लस वन खरा क्रॉस मेट्रिकशन अरे पण एमची व्हॅल्यू काढली की आपण एमची व्हॅल्यू वन काढली ना मग एमची वन करा मग एम व्हॅल्यू वन पुट केली वन प्लस वन टू 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 कॅन्सल म्हणजे इकडे एवढं उरलंय आता करा क्रॉस मग एन प्लस वन ट्वाइस एन मायनस वन प्लस मायनस करा इकडे मायनस इकडे प्लस करा टू होतील एन व्हॅल्यू टू मिळाली तेव्हा पी डिवाइड आपण पहिला रेशो काय घेतला होता एम एस टू एम म्हणजे रेशो वन एस टू वन मिळाला नंतर मला टू एस टू वन मिळाला झालं की चार मार्काचा क्वेश्चन क्लिअर झाला आपलं मी तुम्हाला सांगू का शांतपणे लक्ष द्या मी काय म्हणतोय ते बघा की ऍक्च्युली आपण जर पुस्तकात बघितलं समजा मॅथ्सच्या पुस्तकात बघितलं हा जो क्वेश्चन आहे की नाही वेक्टर टॉपिक मध्येच आहे तर इथं ना यासारखाच क्वेश्चन तुम्हाला खाली दिसेल इथं जो आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये घेतलाय बरं का दोन तीन दिवसापूर्वी घेतलाय हा सुद्धा ना इक्वेट केले त्यांनी पोझिशन वेक्टर्स आणि तीन रेशो घेतलेत म्हणजे बघा एक्सला इक्वेट केले एक्सला ला इक्वेट केले इथं एक्सला ला इक्वेट केलंय वाय आणि झेड पण एक म्हणजे काय इथं बघा एम अपॉन मी थोडस हे करतोय अपॉन रेशो नंबर टू मध्ये इक्वेशन टू मध्ये एम अपॉन एम प्लस वन थ्री मध्ये तेव्हा तुम्ही जर डिव्हाइड केलं बघा डिव्हाइड केलं तर हे कॅन्सल होईल म्हणजे या मध्ये तुम्हाला काही करून एक्स वाय झेड ला इक्वेट करायचं आहे मग एक तर काय केलं आपण कॉन्स्टंट मिळाला पटकन सॉल्व झालं सगळ्यात सोपं नाही तर बघासारखं डिव्हाइड केलं पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम बघा आणि त्याच्यानंतर नाही जमलं तर याला याला इक्वेट करा क्रॉस करा आणि एक सायमल्टेमियस इक्वेशन तयार करा इन टर्म्स ऑफ एम एन मग असे तीन इक्वेशन तयार करायची गरज नाही दोन बास होतील ते सॉल्व करा एम आणि यांच्या व्हॅल्यू मिळतील मग मी सुरुवातीला जे रिक्वेस्ट केली होती आपण कोर्सेस लॉन्च केले तो व्हिडिओ नक्की बघा हा न्यूमेरिकल फिनिश करा ऑल द बेस्ट